वळत पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे बीड मधून. बीड मध्ये एका तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली. आरोपी अविनाश राजुरे नांदेड इथं याला अटक केली आहे. आरोपीला 8 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे. बीड मध्ये या नराधमानं या तरुणीवरती ऍसिड टाकणं आणि त्यानंतर तिला पेट्रोल ओतून तिला पेटवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. या दरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. यानंतर राजकीय वर्तुळातूनच नव्हे तर संपूर्ण परिसरातून आक्रोश व्यक्त केला जात होता आणि त्यानंतर काही तासातच या आरोपीला पोलिसांनी अटक केली. ह्या गुन्ह्यामधला आरोपी आणि आज ताब्यात घेतलेला आहे आणि माननीय एसटी सरांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे. आरोपी आदमपूर फाट्यावर धाब्यावर थांबलेला होता आणि गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली, त्यामुळे त्याला ताब्यात घेतलं आणि तोच आरोपी आहे का याची शहानिशा केली. तोच आरोपी आहे आणि त्यांनी तो स्वतः असल्याचं कबूल केलं. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत ट्विट केलंय. त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तरुणीवर ऍसिड हल्ला करून नंतर तिला जिवंत जाळण्याच्या बीडमधील घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली आहे. दोषींना कोणत्याही स्थितीत कडक शिक्षा द्यावी यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्यासंदर्भात सूचना देखील दिल्यात. या प्रकरणी मी स्वतः लक्ष ठेवून आहे असं देखील अनिल देशमुख यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलंय.